हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू उर्मिलास किचन। फ्रेंड्स, आपण आज एक चमचमीत असा पदार्थ बनवणार आहोत। अंड्याचे आज आपण अप्पे बनवणार आहोत। ज्यावेळेस आपल्याला कडकडून भूक लागलेली असेल किंवा चटपटीत काहीतरी खावंसं वाटत असेल, तर अशा वेळेस एकदम झटकन होणारा असा हा पदार्थ आहे। मिनिमम 5 मिनिटांमध्ये तयार होणारी रेसिपी आहे आणि जे घरामध्ये साहित्य अवेलेबल असेल त्याच्यामध्येच आपण बनवणार आहोत। बाकी आपल्याला एक्स्ट्रा आणण्याची काही गरज नाहीये। चला तर मग आपण बनवूया। हे बघा फ्रेंड्स, आता आपल्याला अप्पे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण बघूया। इथे लागणार आहे आपल्याला 3 अंडी लागणार आहेत। तुम्ही बघू शकताय हे 3 अंडी घेतलेली आहेत। त्याच्यानंतर थोडीशी चवीनुसार आपण कोथिंबीर घेतलेली आहे। अप्पे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आपण बघूया। इथे मी 3 अंडी घेतलेली आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। सिमला मिरची घेतलेली आहे 1 छोट्या साईजमध्ये आणि 1 एकदम छोट्या साईजमध्ये कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आपल्याला 1/2 टीस्पून आपल्याला काळी मिरी पावडर लागणार आहे। तसेच आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे, गरम मसाला पावडर लागणार आहे, धन्याची पावडर लागणार आहे आणि आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे अप्पे करताना। चला तर मग आपण आता सुरुवात करूया। पहिली हे अंडी आहेत ना, ही आपण फोडून घेऊया। 3 अंडी आपण पहिली अशी फोडून घेऊया सगळी। आपण आता ही 3 अंडी आता आपण हे फोडून घेतली, आपण ह्याला चांगलं फेटून घेऊया। आता ही अंडी आपण फेट, तर आपण याच्यामध्ये आता ही बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आपण टाकलेली आहे, कांद्याची पात टाकलेली आहे। कांद्याची पात किंवा सिमला मिरची जर अवेलेबल नसेल तर काही फरक पडत नाहीये, ऑप्शनल आहे। जर तुम्हाला हवी असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल। आता ही आपण मिरची टाकलेली आहे, ही सिमला मिरची टाकलेली आहे, थोडासा कांदा टाकलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट आपण तर टाकलेली आहे। आणि आता आपण ही 1/2 टीस्पून आपण काळी मिरी पावडर टाकणार आहोत। बघा, त्याच्यानंतर 1/2 टीस्पून आपण ह्याच्यात थोडंसं गरम मसाला पावडर टाकणार आहोत आणि 1 चमचा आपण धना पावडर टाकणार आहोत आणि चवीनुसार आपण इथे मीठ घेणार आहोत। तर आता आपण हे सगळं एकदम एकजीव करून घेऊया, हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं पूर्ण। हे बघा, पूर्ण असं हे मिक्स करायचं। एकदम चांगली रेसिपी आहे, झटकी पट होणारी आहे आणि काही आपल्याला चमचमीत खावंसं वाटलं आणि पटकन काहीतरी भूक लागली आहे आपल्याला आणि पटकन काहीतरी खायचंय, तर 4 ते 5 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा। आता आपण हे सगळं एकजीव केलेलं आहे, आता आपण गॅस पेटवूया। आता आपण हे अप्प्याचं भांडं आपण ठेवलेलं आहे गॅसवरती। आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया, थोडंसं टाकायचं, जास्त नाही। हे असं सगळीकडनं आपण लावून घेऊया म्हणजे आपले अप्पे चिकटणार नाहीत भांड्याला। हे बघा, पूर्ण असं आपण हे लावून घेतलेलं आहे आणि अप्प्याचं भांडं आपण गरम करून घ्यायचं पहिलं, म्हणजे नंतर आपण त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं अंड्याचं। हे बघा, आता आपलं तेल लावून झालेलं आहे। आता आपलं भांडंही चांगलं तापलेलं आहे, मीडियम पॉवर करायची, मीडियम फ्लेम करायची। आपण लो टू मीडियम केलेली आहे मी फ्लेम। तर आता आपण हे मिश्रण आपण टाकून घेऊया। हे आपण असं टाकून घ्यायचं। आता आपण हे टाकून घेतले सगळे आपले, बरोबर एकदम 12 अप्पे होतात। हे बघा, 3 अंड्यामध्ये 12 अप्पे आपले झालेले आहेत। तर आपण आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटांनंतर आपण ह्याला पलटी करून घेऊया। झाकण ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी काय हरकत नाहीये, असं ओपन ठेवलं तरी चालेल। तर ह्यानी जरा लवकर होतात अप्पे वाफेनी, तर 2 मिनिटांनंतर आपण ह्याला पलटून घेऊया।
आता आपण 2 मिनिटांनंतर आपण हे पलटी करूया। हे बघा, हे बघा, आपण सगळे असे पलटी करून घेऊया। मध्य भागातले हे जे आहेत ना ते लवकर शिजतात, कारण का, कारण ते हे गॅसची फ्लेम तिथे मध्य भागात जास्त असते ना, लवकर तापलं जातं भांडं, त्याच्यामुळे ते लवकर होतं। हे बघा एकदम परफेक्ट कलर आलेला आहे आणि खूप सुंदर चमचमीत तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे। लहान मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांना आवडणारी आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी तर खूपच चांगला पर्याय आहे। चला आता आपण इकडनं ही 2 मिनिटं आपण भाजून घेऊया, मग आपले आप्पे तयार। चला 2 मिनिटे परत झालेली आहेत, आता आपण बघूया। हे बघा किती मस्त फुगून वरती आलेले आहेत, आपले आप्पे पूर्ण परफेक्ट तयार झालेले आहेत, हे बघू शकताय तुम्ही। हे बघा पूर्ण, आपण आता गॅस बंद करूया आणि हे सर्विंग प्लेट मध्ये आपण काढून घेऊया। चला 2 मिनिटे परत झालेली आहेत, आता आपण बघूया। हे बघा किती मस्त फुगून वरती आलेले आहेत, आपले आप्पे पूर्ण परफेक्ट तयार झालेले आहेत, हे बघू शकताय तुम्ही। हे बघा पूर्ण, आपण आता गॅस बंद करूया आणि हे सर्विंग प्लेट मध्ये आपण काढून घेऊया। तर फ्रेंड फायनली आपले अंड्याचे आप्पे तयार झालेले आहेत, चमचमीत असे आप्पे तयार झालेले आहेत, एकदम मला तर तोंडाला पाणी सुटलंय। तुम्हीही, तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की करून बघा, आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या काही कमेंट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका। सो भेटू नेक्स्ट व्हिडिओला, तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा, बाय बाय।